career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navoday, Ganitiya Olympiad, Sainik School, GCHAM, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8, रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 9921-73-95-50 आणि 95-03-16-25-95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. उदयनगर येथील युवा सरपंच मनोज लाहुडकर यांना रक्षाबंधनाच्या दिवशी उपभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली होती. सदर नोटीसमध्ये उदयनगरचे युवा सरपंच मनोज लाहुडकर यांना बुलढाणा, जळगाव आणि जालना या 5 जिल्ह्यांमधून तडीपार करण्याची शिफारस का करण्यात येऊ नये यासंबंधी विचारणा करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता, लोकांच्या जीवित आणि मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे अशा प्रकारची ती नोटीस मनोज लाहुडकर यांना मिळाली. सदर नोटीस संदर्भात कायदेशीर पद्धतीने जे उत्तर द्यावयाचं होते ते उत्तर मनोज लाहुडकर हे उपविभागीय दंडाधिकारी यांना सादर करणार आहेतच, परंतु या नोटीसमधून बरेच प्रश्न उद्भवत आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदार असणाऱ्या श्वेता महाले आणि त्यांचे पती जे गृहमंत्री यांचे स्वीय सहाय्यक आहेत ते विद्याधर महाले यांचा सरळ हस्तक्षेप या प्रकरणी दिसून येत आहे असा आरोप माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे. श्वेता महाले यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द उदयनगर जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून येऊन सुरू केली होती. पुढे उदयनगर सर्कलनेच त्यांना आमदार बनवले, परंतु त्यांची अकार्यक्षमता बघून उदयनगर परिसरातील लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत गेला आणि त्यानंतर उदयनगर येथील जनतेतून सरपंच निवडण्याच्या निवडणुकीमध्ये आमदार आणि त्यांचे पती साम दाम दंड भेद असे सर्व हातखंडे वापरूनही मनोज लाहुडकर यांना घाबरले नाहीत आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत मनोज लाहुडकर 1500 जास्त मतांनी निवडून आले. आपल्या हक्काच्या मतदारसंघातून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून येताना बघून आमदार श्वेता महाले यांना प्रचंड यातना झाल्या असतील. यामुळे ज्याचे काम खराब करता येत नाही त्याचे नाव खराब करावे या उक्तीनुसार आमदार महाले यांनी बदल्याचे आणि दहशतीचे राजकारण सुरू केले आणि त्याचाच एक भाग म्हणजे मनोज लाहुडकर या 29 वर्षाच्या युवा सरपंचाला पाठवलेली तडीपार करण्याची धमकीची नोटीस असा आरोपच राहुल बोंद्रे यांनी केला. पुढे बोलताना राहुल भाऊ बोलले, म्हणाले की खर तर या नोटीस पाठवून दहशत पसरवण्याच्या कृत्यातून आमदार श्वेता महाले यांची पराभूत मानसिकता दिसते, परंतु या दहशतीच्या राजकारणातूनच केंद्र स्तरावर कन्हैया कुमार आणि राज्यस्तरावर मनोज जरांगे पाटील असे नेतृत्व उभे झाले. असाच आणखी एक मनोज जरांगे पाटील उदयनगर मधून मनोज लाहुडकर या नावाने उदयास येईल याचे सगळे श्रेय आमदार श्वेता महाले यांच्या दहशती राजकारणास राहील. सत्ता जाण्याच्या भीतीने आमदार महाले यांनी सत्तेचा जो दुरुपयोग केला आहे त्याचा आता काही फायदा होणार नाही अशा या नाजूक वेळी मनोज लाहुडकर आणि त्यांच्या कुटुंबासोबत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एक दिलाने एक माणूस म्हणून उभे आहेत असंही माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले आहेत. नेहमी सतत माझे व्यवसाय बंद पाडून माझ्या खोटे गुन्हे दाखल करून दाबदाबीचं राजकारण करून लालच देऊन मला तो दाबण्याचा प्रयत्न चिखली मतदारसंघात होत आहे. तर मला त्यांना हे सांगायचं आहे की मी मनोज लाहुडकर एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आम्ही लहानपणापासून आमच्या आईवडिलांकडून एकच गोष्ट शिकलो आहे, जमिनीला फाडून त्याच्यामधून बिजवाई कसं वरती येतं, पीक कसं वरती येतं हे आम्ही शिकलो आहे. म्हणून माझा तुम्हाला एक गोष्ट सांगायचा प्रयत्न आहे, तुम्ही मला कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, जसं एखादं बी जमिनीच्या आत टोकून जमिनीला फाडून वर येतं त्याचप्रमाणे तुम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर शेतीनिष्ठ मनोज लाहुडकर तुमच्या दाबण्याच्या तुम्ही एका बिजव्याप्रमाणे तुम्ही किती दाबण्याचा प्रयत्न करता एका बिजाप्रमाणे तुम्हाला तुमच्या दबावाला तुमच्या हुकुमशाहीला फाडून वरती निघेल आणि माझा वृक्ष तयार करेल. हे नक्कीच मी कार्यरत आहे या गोष्टीसाठी. सिटी न्यूज बुलढाणा. महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 98-22-89-77-47 आणि 90-11-06-58-79
आणि 77-43-95-19-01 संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24.